ड्रग्स माफिया ललित पाटील याला पळविण्यासाठी सरकारनेच मदत केली आहे. दाल में कुछ काला नहीं तो पूरी दाल ही काली आहे. ससून रुग्णालयाचे डीनही यात दोषी आहेत, पण सरकार त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही. कारवाई केली तर त्याला तेथे कोणी मदत करायला लावली हे ते सांगतील व सरकारचे पितळ उघडे पडेल, म्हणून डीनवर कारवाई केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला. काही होऊ शकतं, कारण की त्याला हॉस्पिटलमधून पळायला लावलेलं त्यांनीच सांगितलं ललित पाटलांनी, ज्याचा उल्लेख मी नाशिकच्या दौऱ्यात होतो त्यावेळेस सांगितलं. त्याचवेळेस म्हटलं की सत्तेतल्याच लोकांनी त्याला पळवण्यामध्ये त्यांची भागीदारी, आणि त्यांनीच सांगितलं बयान नंतर ललित पाटलांनी. त्यामुळे दाल में काला आहे नाही, पूर्ण दाळच काळी आहे या ड्रग याच्यामध्ये. आता कोणकोण त्याच्यामध्ये पुढे येतात, कोणाकोणाला दाबलं जातं, आता आपल्याला माहितीसाठी सांगतो, अकोला अर्बन बँक जी आहे, बुलढाणा अर्बन बँक, त्या अर्बन बँकेचे भाजपचे माजी आमदार त्याचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या अनेक पतसंस्थांचे पैसे, अनेक लोकांच्या ठेवी त्या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या होत्या. काल मला पतसंस्थे मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे, मला काल पश्चिम महाराष्ट्रातले संघटने त्या या पतसंस्थेचे पदाधिकारी भेटायला आले होते शेगावला. मी तर आवक राहिलो, म्हणजे या नियमाप्रमाणे तातडीनं आता एक इथली औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आमचा एक खासदारचा उमेदवार होता सुभाष झांबड, त्याच्या पसंत झालं, त्याला त्याच्यावर कारवाई पण केली, त्याचं ते सगळं लायसन्स पण रद्द केलं. जिथं दोष असेल केलंच पाहिजे, कारण जनतेच्या घामाच्या पैशाचा इश्यू आहे, मेहनतीचा पैसा आहे. आता त्या पतसंस्थेमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे म्हणून त्या कारवाईवर स्टे दिलं गेलेलं आहे. मला तर आवक झाला नाही, ते छोटी रक्कम नाही आहे, हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी गायब झालेले आहे, आणि भाजपचा पदाधिकारी त्या ठिकाणी पदाधिकारी आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे. म्हणजे लूटमार करा, पण भाजपचा आहे म्हणजे त्याला काहीच करू नका, कारण भाजपमध्ये गेला तर अजून त्याला काही नको करा. ही जी काही प्रवृत्ती आहे ही लोकांना कळतं ना. दुसरं तुम्हाला सांगतोय, रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या लोकांना गेल्या 6 महिन्यापासून पैसे मिळाले नाही. एकीकडे पैशाची उधळपट्टी चाललेली आहे, एकीकडे बिचारा मेहनत हातावर कमवणारा खाणारा रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या माणसाला सुद्धा पैसे दिले जात नाही.